पंचायत राज विभागाच्या दूरगामी आराखडा तयार करण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तज्ज्ञ गट समितीची बैठक झाली. पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी प्रत्येक राज्यांसाठी पंचायत राज विभागाच्या आगामी 10 वर्षासाठी दूरगामी संकल्प आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार माजी सनदी अधिकारी सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय तज्ज्ञ गट समितीची स्थापना करण्यात आली होती. या तज्ज्ञ समितीची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीत गाव विकासाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये पंचायत राज संस्थांमधील अधिनियम, ग्रामपंचायतीचे सोपण्याचे विषय, कामाची दुरुस्ती न करता प्रभावीपणे कसे राबवता येतील, प्रशासकीय, तांत्रिक आणि वित्तीय यंत्रणा हस्तांतरित करावयाच्या सूचना, ग्रामपंचायतीच्या स्वनिधी उत्पादनाचे स्रोत वाढविण्यासाठी सूचना, तसेच न्याय पंचायत व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता, ग्रामीण मूलभूत सुविधा, जिल्हा नियोजन प्रभावीपणे करणे आदी विषयांवर सविस्तररित्या प्रश्नावली देऊन सर्वांची मते जाणून घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील, तज्ज्ञगट समितीचे सदस्य सचिव अजय सावरीकर, पोपट पवार, बाळासाहेब जगताप, सरपंच भास्कर पेरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड, जालना दीपक चौधरी, सर्व विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती.